पनवेल महापालिका क्षेत्रातील 29 गावांसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानाअंतर्गत सुमारे 123 कोटी रुपयांचा निधी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार 29 गावांमध्ये जलवाहिन्या टाकणं तसंच पाण्याच्या टाक्या उभारण्याची कामं करण्यात येणार आहेत. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 2 मधील तोंडरे गावात भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी आणि पडघे येथे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते या कामांचं सोमवारी झालं भूमिपूजन. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेकापच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या विकास कामाचं श्रेय घेण्यास वृत्तीचा समाचार घेत या विकास कामांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा 1 रुपयाचाही योगदान नाहीये असं सांगून त्यांनी भाजप नियोजनबद्ध पद्धतीनं सर्व गावांचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे, त्यामुळे पनवेल महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या सर्व गावांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महापालिकेला सातत्यानं प्रवृत्त करत राहील अशी त्यांनी ग्वाही दिली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अभियानाअंतर्गत पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्याची निधी मंजूर झाला आहे. या अभियानाअंतर्गत पनवेल महापालिका क्षेत्रातील 29 गावांमध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित पुरवणे, जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्या, मलनिस्सारण वाहिन्या उभारण्याचं काम 123,14,31,669 रुपयांच्या निधीमधून करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक 2 मधील नावडे, पडघे, तोंडरे, देवीचा पाडा, ढोंगऱ्यापाडा, पालेखुर्द, नागझरी या गावांमध्ये कामांचं भूमिपूजन सोमवारी करण्यात आलं. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, प्रभाग अध्यक्ष कृष्णाशेठ पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस दिनेश खानवकर, सुरेश खानवकर, वासुदेव पाटील, तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, माजी सरपंच राम पाटील, अशोक पाटील, श्रीनाथ पाटील, रुपेश पाटील, ॲडव्होकेट पवन भोईर, राजेश पाटील, अशोक साळुंखे, महेंद्र म्हात्रे, सतीश पाटील, महेंद्र म्हात्रे, जगन्नाथ पाटील, दिलीप भोईर, शंकुनाथ पडघेकर, पांडुशेठ भोईर, किरण दरे, नाथा माऊली, नामदेव भोईर, गुरुनाथ भोईर, पवन भोईर, पंचायत समितीच्या माजी सदस्या कुंदा पाटील, अनिता म्हात्रे, सुवर्णा पाटील, सुष्मिता पाटील, विजय कांबळे, विद्यानंद पाटील, महेश भोईर, भरत म्हात्रे, विजय पाटील, किसन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आजच्या या कामाच्या शुभारंभामुळे आज तोंडरे गावामधल्या पाण्याची टाकी, पिण्याच्या पाण्याच्या सर्व वाहिन्या आणि मलनिसरण वाहिन्या या सर्व कामांना सुरुवात होते. याच पद्धतीनं या पनवेल महापालिका हद्दीमधल्या सर्व कामांची सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणावरती ही कामं झाल्यानंतर येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला या सर्व गावामधल्या पिण्याच्या पाण्याची समस्या ही मिटलेली पाहायला मिळेल. या अनुषंगानं नावा सेवा टप्पा 3 या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्याकडून जे पाणी लागणार आहे या सगळ्या गावांना ते दिलं जाणार आहे. मलनिसरण वाहिन्यांची कामं आपण सुरू केलेली आहेत आणि ही कामं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या योजनेच्या अनुषंगानं या ठिकाणी कामं काढण्यात आलेली आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून यासाठी अभिनंदन करतो. मधल्या कालावधीमध्ये मी पाहिलंय की काही गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते जाऊन आम्ही ही योजना आणली अशा पद्धतीचा खोटा प्रचार लोकांच्या मध्ये जाऊन करतायत. या योजना आणण्यामध्ये शेका पक्षाचं 1 रुपयाचंही योगदान नाही, उलट महापालिकेमध्ये ही गावच येऊ नये याच्यासाठी शेका पक्षानं नाना पद्धतीचे प्रयत्न केले, कोर्टामधून जाळून अडवण्याचे प्रयत्न केले. या उलट भारतीय जनता पार्टीनं महापालिकेमध्ये हा सगळा परिसर आला तर त्याचा नियोजनबद्ध विकास होईल यासाठी पाठपुरावा केलाय. महापालिकेमध्ये सगळा भाग आल्यानंतर महापालिकेमध्ये असलेल्या सत्तेच्या आधारे महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा असलेल्या बहुमताच्या आधारावरती सर्व विकास कामांना शुभारंभ केलेला आहे. याच्यामध्ये कुठल्याही गावामध्ये भारतीय जनता पार्टीला किती मतं पडू दे, सर्व गावामध्ये ही विकास कामं घेतलेली आहेत. या उलट पंचायत समितीमध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची सत्ता नव्हती त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या बहुमत ज्या गावामध्ये आहे त्या गावामध्ये शेका पक्षानं रुपयाचंही काम दिलं नाही. हा फरक देशाचे पंतप्रधान सांगतात सबका साथ सबका विकास या सूत्राला अनुषंगूनच आम्ही घेतलेला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं या सगळ्या गावांचा विकास डोळ्यापुढं ठेवून या परिसरामध्ये अनिर्बंध अशा पद्धतीचा विकास होऊ नये, नियोजित आणि गावांना गावातल्या लोकांना ग्रामस्थांना सर्व ज्याच्याकडे पैसा आहे त्याला पण आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला पण
सगळ्यांना पोषक अशा पद्धतीचा विकास व्हावा याच्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. आणि म्हणूनच जसं पाण्याचं मलनिसरण वाहिन्या रस्ते आणि गटारांपासून अन्य वेगवेगळ्या सुविधांची कामं झाली येणाऱ्या कालावधीमध्ये या सगळ्या गावांना आपण या महापालिकेचा भाग आहोत याचा अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम करण्यासाठी महापालिकेला भारतीय जनता पार्टी सातत्यानं प्रवृत्त करत राहील. मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या पालिकेचा विकास होण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील राहू इतकं या निमित्तानं अभिवाचन देतो. अमृत प्रकल्पाच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेमध्ये पूर्ण पनवेल महानगरपालिकेमध्ये सिवरेज लाईन आणि पाण्याच्या लाईन टाकण्याचं त्याच्याचबरोबर 40 पेक्षा जास्त गावांमध्ये पाण्याच्या टाक्यांचं आणि त्याचप्रमाणे 35 पेक्षा जास्त गावांमध्ये STP प्लॅन्टचं हे सुद्धा काम करण्यात येणार आहे जेणेकरून या इथे संडासाचं पाणी आहे ते व्यवस्थितरित्या हे सांडपाणी हे बाहेर निघून जाईल. त्याचबरोबर पिण्याचं पाणी हे सुद्धा व्यवस्थितपणे भेटू शकेल ह्या दृष्टीने अमृत 2 मधून पूर्णपणे महानगरपालिकेमध्ये पिण्याचं पाणी आणि सांडपाण्याची व्यवस्था ही करण्यात येत आहे आणि त्या अंतर्गत आज तोंडरे आणि पडगे या इथे माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येत आहे. 2014 पासून माननीय प्रशांतराव ठाकूर यांच्या माध्यमातून हा प्रकल्प हा राबवला जावा याच्यासाठी भरपूर प्रयत्न चालू होते आणि महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर मग याला बळ येऊ शकलं आणि आज हे प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने आज उद्घाटन होताना हे दिसत आहे लवकरच हे पूर्ण होईल आणि ह्याद्वारे पनवेल मधील हे पडगे गाव असतील तोंडरे असतील किंवा येथे असलेली सर्व गावं ही ह्यांना शहराचा आकार येऊ शकेल पुरेसं पाणी भेटू शकेल. पुरेसं म्हणजे किती तर 135 लिटर पर कॅपिटा आजच्या दिवसाला तर 50 लिटरपेक्षा पण कमी भेटत असतो. तर मग अशा प्रकारे या इथं चांगल्या प्रकारच्या पायाभूत सुविधांचा या इथे पायाभूत सुविधा या उपलब्ध झाल्यामुळे या सर्व गावांचा विकास होईलच त्याचबरोबर सर्व नागरिकांचा या इथं जो काही सांगता त्यांच्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये वाढ झाल्यामुळेच सांगा नक्कीच सांगता या इथे सर्वांमध्ये एक आनंदाचं असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याबद्दल मी माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या सर्वांचं ह्या अमृत प्रकल्प पनवेल महानगरपालिकेला आणि ह्या पडगे गावाला मंजूर करून दिल्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि इथं संत धन्यवाद.